राज्यात मोठ्या प्रमाणात समाजकार्य करणाऱ्या समाजकल्याण न्यासने जव्हार, मोखाडा, वाडा, भिवंडी, शहापूर परिसरातील आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी यासाठी तब्बल 2000 आदिवासी महिलांना साड्या, मिठाई आणि आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने दिवाळी साजरी करायची कशी अशी चिंता आदिवासी बांधवांना असताना समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष डॉक्टर सोन्या पाटील यांनी दखल घेऊन आदिवासी पाड्यावर जाऊन साड्यांचे आणि मिठाईचे वाटप केले. यावेळी समाज कल्याण न्यासच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय धर्मसेवक समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष सोनादादा पाटील बाबी आणि मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि भगिनींनी, खरं कोरोनाच्या काळामध्ये फार मोठं नुकसान प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाचं झालेलं आहे आणि या कोरोनाच्या काळानंतर दिवाळीत एक चांगला सण प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचा क्षण असतो. त्या आनंदात आणखी कसा आनंद घालता येईल त्या अनुषंगाने दादांचं दरवर्षी हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालतो आणि गेल्या महिन्या पाठीमागच्या महिन्यामध्ये दादांची आमची भेट झाली. तर दादांनी सांगितलं का शिर्डीसारख्या ठिकाणीसुद्धा आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे, तिथल्या माता भगिनींनी याचा लाभ मिळाला पाहिजे गोरगरीब महिलांच्या घरामध्ये. छावा न्यूज 100 मराठीसाठी अभिजित हिरे, भिवंडी. आपल्या छावा न्यूज 100 मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी वन कुलकर्णी. नमस्कार, मी विभूती जोशी. आपल्या छावा न्यूज 100 च्या परिवाराकडून कळकळीची विनंती. आपल्याला धा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे पसरव नका, घरात राहा, सुरक्षित राहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद.